नमस्कार, मी शिवानी। परभणी समाचार मध्ये आपलं स्वागत। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांचा सत्कार। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांचा सत्कार करण्यात आला असून यावेळी मानवत तालुका अध्यक्ष दीपक भाऊ वावळे, महाराष्ट्र सचिव तथा परभणीचे जिल्हाध्यक्ष आनंद भोळे, पप्पूभैया सेळके, समाधान वावळे, आनंद वावळे, राजरत्न वावळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। ऑल इंडिया पॅन्थर सेना ही संघटना संपूर्ण भारतात वंचित घटकांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असते। महाराष्ट्रभरात अनेक पॅन्थर सेनेचे कार्यकर्ते याच कामी लोकांच्या सेवेसाठी तत्पर आणि प्रामाणिक कार्य करत आहेत। त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातही कौतुकास्पद असे कार्य जिल्ह्यातील कार्यकर्ते करत आहेत। जिल्ह्यातील मानवत, सेलू, जिंतूर, गंगाखेड, पालम, पूर्णा तसेच सोनपेठ अशा विविध तालुक्यातील शासकीय रुग्णालय, पोलीस स्टेशन अशा विविध ठिकाणी लोकांना न्याय देण्यासाठी परिश्रम घेत आहेत। आज परभणी इथे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार साहेब हे परभणीमध्ये त्यांचं आज आगमन झालं। त्यांचा सत्कार करताना परभणी जिल्ह्याचे पदाधिकारी समदे तिथं उपस्थित होते, त्यांचा सत्कार केला आणि त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये कसं कार्य करायचं किंवा कुठं कोरोनाविषयी काही जर पेशंट असला त्यांना कसं मदत करायची ह्यांच्या संदर्भात त्यांनी पूर्ण मार्गदर्शन केलं। व पोलीस स्टेशनला काही झालं तर कोणतं काम आहे, कोणत्या अधिकाऱ्याकडून अशी करून घ्यायची त्यांनी पूर्ण मार्गदर्शन केलं। आणि हां, या पुढेही ऑल इंडिया दलित पॅन्थर सेना कुठं जर अन्याय अत्याचार होत असेल तर सदैव त्यांच्या पाठीमागे उभा राहील आणि सदैव आम्ही त्यांना सहकार्य करू।